नमस्कार, आज आपण 40 छातीच्या मापाचं रेखाचित्र ब्लाउजचं पेपर पॅटर्न कसं करायचं याची अगदी सोपी ट्रिक सांगते. आणि शिवायचं पण कसं याच्या पण छोटे छोटे तुम्हाला ट्रिक्स देते. म्हणजे तुम्हाला हे कटिंग केल्यानंतर ब्लाउज शिवायचं कसं याची आयडिया येणार आहे. नवीन बघणाऱ्यांनी जर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्या ठिकाणी आज आपण हा 40 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवणार आहोत. पेपर आपण घडीचा घेतलेला आहे. इथे आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपल्याला सोबत काढायचे आहे. रेखाचित्र ब्लाउज म्हणजे काय असतं ते थोडक्यात सांगते. मागच्या बाजूला बंद गळा असतो. वाटलं तर तुम्ही त्याला अटॅच कॉलर बनवू शकतात आणि मागून बंद गळा करून किंवा कॉलर न लावता मागच्या बाजूला फक्त 1 इंचाचा गळा करून तशाही पद्धतीने तुम्ही ते ब्लाउज शिवू शकतात. आता हे आपण मागच्या बाजूला नॉर्मली छोटी कॉलर असेल अशा पद्धतीचे हे रेखाचित्र ब्लाउजचं कटिंग सांगणार आहे. आता ह्या ब्लाउजचं कटिंग करताना सुरुवातीला आपण इकडनं, आता हे कटोरी ब्लाउज मध्ये आपण हे रेखाचित्र ब्लाउजचं कटिंग करणार आहोत. सुरुवातीला पॅटर्न टाकताना इकडनं हे 1.5 इंच अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग पुढचं पॅटर्न टाकणार आहोत. रेखाचित्र ब्लाउज आपण कटोरी मध्ये पण शिवू शकतो, फोरटक्स मध्ये पण शिवू शकतो आणि प्रिन्स कट मध्ये पण शिवू शकतो. कोणत्याही प्रकारामध्ये रेखाचित्र ब्लाउजचं आपल्याला कटिंग करता येतं. तर आज आपण हे 40 छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउज मध्ये याचं कटिंग बघूया. तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारात बघायचं असेल तर तसं कमेंट करा, भरपूर साऱ्या कमेंट करा, तुमच्या अडचणी विचारा, त्यानुसार आपण नवनवीन व्हिडिओ नक्कीच बनवत जाऊया. आता ब्लाउजची उंची आहे 14 इंच, 14 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. जेवढं जास्त छातीचं माप असतं ब्लाउजची उंची त्यानुसार घ्यायची आहे. कारण छातीच्या आकारामुळे ब्लाउज मागच्या बाजूने तरंगला जातो. जर तुमचं 40-42 छातीचा ब्लाउज आहे, जर तुम्ही ब्लाउजची उंची 12 घेतली तर ब्लाउज नक्कीच तो तरंगतो, अंगात व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे ब्लाउजचं कटिंग करताना उंची पण फार महत्वाची आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. आता आपल्याला इथे शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 7.25 इंच. इथे शोल्डरचं माप टाकून घेणार, हे अंतरपट्टीने जोडून घेऊया. जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मोठं होत असतं हे लक्षात घ्यायचं. कारण शोल्डर मोठं घेतल्यामुळे मागच्या बाजूला ब्लाउज खेचल्यासारखा होत नाहीतर शोल्डरच्या ठिकाणी गळ्याच्या बाजूला ब्लाउज आपल्याला खेचल्यासारखा होतो. त्यामुळे आपल्याला शोल्डर मोठं घ्यायचं असतं. मुंडाकुली आहे 7 इंच, हे 7 इंचावर मार्किंग केलं, हे पण अंतर आपण पट्टीने जोडून घेऊया. मग इथे छातीच्या घडीचं माप टाकायचं. छाती आहे 40 इंच, 40 चा चौथा भाग येतो 10 इंच, हे 10 इंचाचं मार्किंग केलं आणि पुढे आपण इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण इथे आपण 12 ची घडी घेतलेली आहे 40 च्या छातीसाठी. हे झालं. मग आता मुंड्यांचे आकार द्यायचे. 1 इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. मग हा पॉइंट मॅच करत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इथे 1/2 इंचावर मार्किंग करायचं, इकडे 1 इंचावर मार्किंग करायचं. मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला 1/2 इंच मध्ये घ्यायचं आहे. मध्य म्हणजे टेप दुमटून घ्या, तुम्हाला मध्य मिळतो. कटिंगची पद्धत आपली खूप सोपी आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला कुठेही करायचं नाही. सगळी चार्टनुसार माप टाकायची आहे आणि फक्त तुम्हाला पेपरवर ते आखून ब्लाउज कट करायचा आहे. आता इथे झाले हे मुंड्यांचे आकार. आता इथे गळाखोलीचं माप टाकणार आहोत. 40 छातीसाठी आपल्याला गळाखोली घ्यायची आहे 4 इंच. पुढचा गळा आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. मागचा गळा आपण कॉलर लावल्यामुळे इथे वरती अंतर ते वाढवून घेणार आहोत. त्याला अटॅच कॉलर येणार आहे. मग तुम्ही याला कॅनव्हस टाकलं तरी चालणार आहे, नाही कॅनव्हस टाकलं तरी चालते. पुढचा गळा आपला आहे 7 इंचाचा, हे 7 इंचावर इथे मार्किंग केले. आता वरती जे गळा खोलीचं अंतर 4 इंच आहे तेच जर अंतर आपण समजा इथे खाली घेतलं तर आपला ब्लाऊज ह्या ठिकाणी फाकला जाईल, ताणला जाईल. म्हणजे खालच्या बाजूला ब्लाऊज आपला व्यवस्थित बसणार नाही. जर तुम्हाला गोल गळा घ्यायचा असेल तर तुम्ही हे इथलं अंतर कमी करून घ्या. आता माझं रेखाचित्र ब्लाउज असल्यामुळे माझा पंचकोनी आकार येणार आहे, त्यामुळे मी आहे असाच बॉक्स इथे बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे भरपूर सारे बारकावे तुम्हाला कटिंग करत शिकवत असताना सांगितले जातात. आता इथे हा बॉक्स बनवून घेतलेला आहे. गळ्याचा आकार मी नंतर आखते. आपण वरती कॉलर साठीच इथलं अंतर वाढून घ्यायचं आहे. साधारणपणे 5 इंच अंतर हे घ्यायचं, 5 किंवा 5.5 इंच एक्स्ट्रा राहू द्यायचं. आपण हे अंतर जास्त घेऊन ज्यावेळेस कटिंग करतो शिवण्याच्या वेळेस हे भाग गळ्याच्या बाजूने जोडून बघायचे. जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढाच कपडा तिथे ठेवायचा आणि मग एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. हे अंतर वरती एवढं एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. मग हे जे गळा खोलीचं अंतर आहे त्याचं आपण मध्य घेणार आहोत. 4 इंच आहे, मध्य आपण 2 इंचाचं घेतलेलं आहे. आता ह्या कॉलरचा आकार सुद्धा तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. गोलाकार शेप द्यायचं असेल तर गोलाकार द्या, किंवा चौकोन घ्यायचा असेल तर चौकोन सुद्धा घेतला तरी चालेल. म्हणजे तुम्ही इथे थोडासा कर्व केला तरी चालणार आहे, किंवा इकडनं सुद्धा कर्व केला तरी चालणार आहे. आपल्या आवडीनुसार कॉलरचा तुम्ही आकार बदलू शकता.
हे अंतर इथे जोडून घेतले. मग गळ्याचा आकार देताना आता ज्यावेळेस रेखा स्टाइल ब्लाउज म्हणतो ना तर त्याला शक्यतो पंचकोनी गळा किंवा इथे मटका गळ्याचा आकार पुढे दिलेला असतो. आता ह्या ठिकाणी मी पंचकोनी गळ्याचा आकार देणार आहे. आता मला जेवढा फाकवायचा गळा मी कॅनव्हास टाकणार आहे त्यामुळे मला जेवढा पसरड गळा हवा आहे तेवढा गळा खोलीच्या अंतराच्या बाहेर मी माझं अंतर घेऊन घेणार आहे आणि हा गळ्याचा आकार आखून घेणार आहे. हे झालं गळ्याचा आकार आखून आणि हे कॉलर साठीचा वरचा भाग. मग त्यानंतर आपण खालच्या बाजूला कसं पॅटर्न आखायचं ते बघूया. योग पट्टीसाठी आधी हे 2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. काच बटन पट्टीच्या बाजूने सोडलं, हे फिटिंगच्या बाजूने 2 इंच अंतर सोडून दिलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. आपला गळा मोठा त्यामुळे खालून वर मी 2 इंच अंतर घेतलं, हे अंतर मी 1.5 इंच घेणार आहे. हे अंतर जर जास्त घेतलं तर इथलं अंतर कमी होतं. गळा जर आपला मोठा असेल तर हे अंतर 2 इंच न घेता 1.5 इंच घ्या. हे अंतर इथे जोडून घेतलं. मग त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे कटोरी राऊंड. चार्ट नुसार सगळी माप टाकायची आहे. 40 छतीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे 8.25 इंच. तिरपा टेप धरायचा, 8.25 इंचाचं मार्किंग इथे धरलं. योग पट्टीच्या रेषेवर हे मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घेतलं. मग त्यानंतर ह्या अंतराचं आपल्याला मध्य करायचं आहे. मध्य म्हणजे पुन्हा टेप दुमटून घेतला, मध्य मिळाला आणि मध्यापासून आपल्याला खाली 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे ब्लाउज शिवण्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे, अंगात पण खूप छान बसतं. दोन्ही बाजूला हे तिरकस जोडून घ्यायचं आहे. मुंड्यातून आपल्याला इकडे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे 1.5 इंचाचं मार्किंग मी इथे केलेलं आहे आणि आता हा कटोरीचा गोलाकार देऊन घेणार आहे. कटोरीचा गोलाकार देताना आपला हा तिकडनं साईड पीस कडनं वळवायचा आहे म्हणजे आपला कटोरीचा आकार चांगला येतो. हे अशा पद्धतीने सर्व टाकून झालेलं आहे. हा टक आडवा जो शिवायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला 3 इंच करायचं आहे. आता याचं कटिंग कसं करायचं आणि शिवायचं कसं याची पण तुम्हाला ट्रिक देते. आता याचं आपण कटिंग करून घेऊया. भरपूर लोक व्हिडिओ बघतात, व्हिडिओ पूर्ण बघतात पण चॅनलला मात्र सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे रोजच्या रोज जे नवनवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे. तसेच माझे ऑनलाईन शिवण क्लास चालू आहेत. शिवण क्लास संदर्भात जर तुम्ही कोणी इच्छुक असाल तर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, या नंबरवर माझ्याशी संपर्क करून तुम्ही शिवण क्लास संदर्भातली सर्व माहिती मिळवू शकता. थोड्या वेळाकरता आता पुढचा बाजू आहे तो वेळाकरता हा बाजूला काढून टाकूया. आणि हे जे वरती वाढवलेलं अंतर, साईडला वाढवलेलं अंतर मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याचा आपल्याला मागच्या भागात काही गरज नाहीये. जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या छातीसाठी असतं. आणि ते इकडनं हे 1.5 इंचाचं मार्किंग करून घेते. याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाही लावू शकतात. रेखा स्टाइल ब्लाउजला लांब बाही जास्त छान दिसते. 10.5-11 बाही शिवा किंवा तुम्ही स्लीवलेस मध्ये जरी शिवलं तरी हे ब्लाउज छान दिसते. तुमच्या आवडीनुसार आहे. बाहीचे भरपूर सारे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे. तुमच्या आवडीनुसार कोणत्याही बाहीचं कटिंग करून ब्लाउजला तुम्ही लावू शकता. व्हिडिओमध्ये बाहीचं करण्यात मी वेळ घालवत नाही, उगाच व्हिडिओ करायचा. म्हणून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही बाहीचं कटिंग करून तुम्ही ब्लाउजला लावू शकता. आता हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता ह्या ठिकाणी आपल्याला 1 इंचाचा गळा घ्यायचा आहे कारण आपण इथे कॉलर जोडणार आहोत. गळा खोलीचं अंतर 1 इंचाचं. जास्त उंच कॉलर नकोय मला ह्या ब्लाउजला. ज्यांना कॉलर आवडत असेल त्यांनी हे गळ्याचा आकार नाही कापलं डायरेक्ट इथे जोडलं तरी चालतं, पण मला जास्त उंच नकोय त्यामुळे मी इथे 1 इंचाचा छोटा गळा घेणार आहे. आणि इथे कोपऱ्यात गोलाकार देणार आहे. आणि टक्सचं शिवण करता आडवा टक 4.5 इंचाचा घेणार आहोत इथे आपण, किंवा शोल्डरचा मध्य घेतला तरी चालतो. आडवा टक 4.5 इंचाचा. आता आपला गळा भरपूर छोटा आहे म्हणून उभा टक्स मी 5 इंचाचा घेणार आहे. आणि शिवताना याचं शिवण 1/2 इंच करायचं आहे. पूर्ण शिवण ह्या टक्सचं 1 इंच होतं. आता तुम्ही मागच्या बाजूला जर तुम्हाला आवडत असेल पूर्ण बंदही शिव ठेवू शकता, किंवा ह्या ठिकाणी तुम्हाला काही डिझाईन बनवायचं असेल तर मागे आकार टाकून तुम्ही इथे डिझाईन पण बनवू शकता. आता याचा गळा कट करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया. हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. आता हे जे काय आहे हे याला जोडून ठेवायचं आहे. इथे तुम्ही मटका गळा टाकला तरी चालणार आहे. शक्यतो ह्या गळ्यांना कॅनव्हास टाका. गळे जसेचे तसे बसतात, फाकत नाही, पसरत नाही. मुंड्याचा आकार कापायला विसरायचं नाहीये.
झालं आपलं पुढच्या भागाचं कटोरी आणि साइड पीस. आता तुम्ही एवढ्या भागाला फक्त कॅनव्हास पण शिवतात आणि शिवताना ज्यावेळेस आपण मागच्या भागाला जोडणार ते कसं शिवायचं हे पण थोडक्यात तुम्हाला आयडिया देते. हे असं शिवण येणार आणि शोल्डरला शोल्डर जोडलं जाणार, कटोरी ह्या ठिकाणी येणार आहे. मग ही कॉलर लावताना लावायची कशी, इकडच्या भागाची असणार आहे साइड पीसचा जो इकडचा भाग असणार आहे त्याला पण ही वरची जोडली असणार आहे. मग शिवण करताना आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचं, इकडच्या कॉलरचा हा अर्धा भाग येणार आहे, इथे जेवढा जॉईंट आहे तेवढाच करा, एक्स्ट्राचे हे कट करून आहे. म्हणजे ह्या ब्लाऊजचं शिवण झाल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसणार आहे. तुमच्या अजून काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. धन्यवाद.